मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय रोख भेटवस्तू आणि खास करून आपल्या आई वडिलांकडनं जी मिळणाऱ्या भेटवस्तू आहेत त्या संदर्भात आज आपण त्याच्यावरती विचार करणार. पहिली गोष्ट म्हणजे रोख सोनं, रिअल इस्टेट, पेंटिंग्स किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूंसह सर्व प्रकारच्या भेटवस्तू या करपात्र आहेत. तथापि रोख रक्कम किंवा भेटवस्तूचं मूल्य 50,000 कमी असेल तर ते करपात्र असणार नाही. असा सरळ सोटरित्या इन्कम टॅक्सचा जरी नियम असला तरी ज्या वेळेला आई वडिलांचा भाग येतो किंवा जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांचा भाग येतो त्यावेळेला आयकर कायद्याचा कलम 56 नुसार जी तरतूद आहे पालकांसह विशिष्ट नातेवाईकांकडनं मिळालेल्या भेटवस्तू म्हणून ज्या वडील आई किंवा तुमच्या मुलीच्या व्यवहारावरती तुम्ही ज्या पैसे देता, एफडी देता, सोनं देता त्यावर कर लागू होत नाही. आयकर तरतुदीनुसार वडिलांनी मुलाला भेट म्हणून निधी हस्तांतरित केला 10,00,000 रुपये दिला तर ते उत्पन्न मानलं नाही जाणार मुलाचं आणि त्यासाठी खास करून गिफ्ट डीड करणं हे आवश्यक ठरतं. हे उचित आहे. ऑन रेकॉर्ड काहीतरी तर कागद दाखवायला पाहिजे. इकडचे पैसे या खिशात त्या खिशात गेले, कसे गेले, कशावरनं गेले, कागदपत्र गिफ्ट डीड केलं. त्यामुळे एक पिता आपल्या मुलाला कोणत्याही रकमेची भेटवस्तू दोन्हींसाठी कोणताही कर लागू न होता करता देऊ शकतो हे डोक्यात राहूया. आताच्या कर प्रणालीनुसार जर विचार करायला तर साधारणतः एका व्यक्तीने 2,00,000 पुढे कोणतीही भेटवस्तू स्वरूपात स्वीकारली तर त्या रकमे एवढे दंडास ती पात्र ठरते. मात्र हे जे काही गोष्टी आहेत त्या खास करून कधी कधी लग्नाचा विशिष्ट प्रसंग येतो त्यात नातेक आपल्याला भेट वस्तू देत असतात. कितीही म्हटलं तरी मित्र, प्रतिष्ठित नागरिक हे यांनी आम्हाला दिले हे नाही सांगणार. पण ज्या वेळेला एका व्यक्तीचे नातेवाईक आणि त्या नातेवाईक मध्ये कोण हे पण दिलेले की पती पत्नी, भाऊ बहीण किंवा कोणते वंश परंपरागत किंवा वंशज व्यक्तीने दिलेली भेट लग्नाच्या वेळेला असेल तर ती करातून सूट आहे. कोणाला? नवऱ्याच्या नवरा मुलाला आणि नवऱ्या मुलीला, सगळ्यांना नाही. त्यामुळे साधारणतः रोख मौल्यवान वस्तू भेटवस्तू 50,000 जास्त असेल आणि तुम्ही थर्ड पार्टी असाल तर ते इतर स्त्रोतातनं मिळणारं उत्पन्नामध्ये धरलं जातं. आता नातेवाईकांना मिळालेल्या भेटवस्तू मी मगाशी नातेवाईक काय ते सांगितलं त्यांना ही गोष्ट लागू होत नाही. मित्र त्या श्रेणीतलेच नाहीत हे डोक्यात राहू दे. आणि 50,000 जास्त असेल तर करपात्र आहे, खाली असेल तर करपात्र नाहीच. फक्त एक आहे की आई वडिलांनी ज्या वेळेला आपल्या मुलाला किंवा मुलीला काही वस्तू द्यायची असेल, सोनं द्यायचं असेल, रोख द्यायची असेल किंवा धनादेशद्वारा पैसे द्यायचे, 60,00,000 रुपये द्यायचे, मी ऑन रेकॉर्ड 60,00,000 रुपये दिले तर त्याचा एक कागद बनवायला मात्र विसरू नका. गिफ्ट डीड जी काही तुम्ही करताय तर ती गिफ्ट डीड कोणाला देताय तुमचं त्याचं नातं काय मेन्शन करून प्रेमापोटी तुम्ही ते पैसे दिले त्याचा उल्लेख असू द्या, म्हणजे कुठच्याही प्रकारची अडचण येणार नाही. आजचा विषय रोख भेटवस्तू, रोख म्हणा किंवा कुठच्याही प्रकारचं सोनं म्हणा, रिअल इस्टेट म्हणा, पेंटिंग म्हणा, मौल्यवान गोष्टीची भेटवस्तू पालकांकडनं द्यायची यायचे भेट म्हणून द्यायची असेल तर काय करावं या संदर्भातून पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.